नमस्कार मित्रांनो मी हर्षल सोनवणे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण बघणार आहोत बिल पोर्टलमध्ये तीन कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे देयक कशा पद्धतीने तयार करायचे या ठिकाणी आपण बिल पोर्टलच्या लॉग आलो आहोत या ठिकाणी असिस्टंट युजर आय डी आणि पासवर्डने या ठिकाणी आपल्याला लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्याच्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन झालेलं असेल या ठिकाणी आपल्याला असिस्टंट हा टॅब दिसतोय तिथं कापला कर्सन नेल्याच्यानंतर ॲडव्हान्स एंट्री हा टॅब येतोय ॲडव्हान्स एंट्री या टॅबवरती आपण खाली जी पी एफ फायनल विड्रॉल या बटनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन झालेलं असेल या ठिकाणी न्यू जी पी एफ फायनल विड्रॉल क्लेम ही लिंग लिंक दिसते त्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे लिंकला क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर एम्प्लॉई डिटेल्स हा टॅब ओपन झालेला असेल या ठिकाणी आपल्याला संबंधित कर्मचारी याची माहिती फिलअप करायची सेवा आय डी एम्प्लॉई नेम डेजिग्नेशन बेसिक पे पूर्ण माहिती आपल्याला फिलअप करण्याची काही आवश्यकता नाही या ठिकाणी आपल्याला सेवार्थ आय डी हा ऑप्शन दिसतो या सेवार्थ आय डीमध्ये संबंधित कर्मचाऱ्याचा आपल्याला सेवार्थ आय डी या ठिकाणी इन्सर्ट करायचं आहे संबंधित कर्मचाऱ्याचा सेवार्थ आय डी इन्सर्ट केल्याच्यानंतर त्याची बरीचशी माहिती ही ऑटोफिल झालेली असेल या ठिकाणी बघा आपण पी एप अकाउंट नंबर दिसतो आहे या ठिकाणी पी एप अकाउंट नंबर हा आपल्याला मॅन्युअली फिलअप करायचा आहे फिप अकाउंट नंबर मॅन्युअल फिलअप केल्याच्यानंतर फायनान्शियली इयरमध्ये आपल्याला जायचं आहे फायनान्शियल इयरमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला जी ऑर्डर प्राप्त झालेली असेल त्या ऑर्डरमध्ये जो फायनान्शियल इयर सिलेक्ट केलेला असेल तो फायनान्शियल इयर या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे आणि त्या फायनान्शियल इयरची ओपनिंग बॅलन्स जी असेल ती या ठिकाणी आपल्याला ओपनिंग बॅलन्स या टॅबमध्ये आपल्याला इन्सर्ट करायची ओपनिंग बॅलन्स हा इन्सर्ट केल्याच्यानंतर त्या वर्षामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांच्या जी भविष्य निर्बंधीच्या खात्यामध्ये जी काही अमाऊंट जमा झालेली असेल दोन महिने तीन महिने चार महिन्याची ती वर्गणी या ठिकाणी आपल्याला फिलअप करायची वर्गणी फिलअप करून झाल्यानंतर डेबिट यामध्ये काही त्या कर्मचाऱ्यांनी त्या वर्षामध्ये काही अमाऊंट डेबिट केलेली असेल तर ती अमाऊंट या ठिकाणी आपल्याला इन्सर्ट करायची या ठिकाणी आपण झिरोट करूया आणि पुढे आल्याच्यानंतर क्लोजिंग बॅलन्स हा ऑटो फिलअप झालेला असेल या ठिकाणी नेक्स्ट बटन दिसते नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सँक्शन ऑर्डर डिटेल्स स्टॅपवरती आपण आलो असाल तर या ठिकाणी आपल्याला सँक्शन ऑर्डर नंबर टाकायचा आहे सँक्शन ऑर्डर डेट टाकायची आणि आपल्याला जी ऑर्डर इशू झालेली ती ऑर्डर कोणाकडून -कोण इशू झालेली तर आपल्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी पदनाम आपल्याला फिलअप करायचं आहे पदनाम फिलअप करून झाल्याच्यानंतर अपलोड फाईल या खुर। बटनाला क्लिक करायचं आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ब्राउज बटन दिसते ब्राऊज बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण संबंधित कर्मचाऱ्यांची ऑर्डर ज्या लोकेशनला सेव्ह केलेली त्या लोकेशनवरून या फाईलला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आपण फाईल सिलेक्ट केलेली आहे आणि प्रोसेसर बटनाला आपण क्लिक केलेली आहे प्रोसेसर बटनला क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर एक मेसेज आलेला असेल सँक्शन ऑर्डर लेटर अपलोड सक्सेसफुली ओके करूया ओके केल्याच्यानंतर आपल्याला मेसेज आला असेल सँक्शन ऑर्डर लेटर अपलोड सक्सेसफुली नेक्स्ट या बटनाला क्लिक केल्याच्यानंतर आपला टाईप ऑफ रिफंड या ठिकाणी आपण नॉन रिफंडेबलला मार्क करायचं आहे नॉन रिफंडेबलला सिलेक्ट केल्याच्यानंतर मेन रिझन या टॅबमध्ये सेवानिवृत्तीच्या तारखेपूर्वी एक वर्षाच्या कालावधीत कारणाशिवाय हा पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे सब रिझनमध्ये जो ऑप्शन आलेला असेल त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि रूल वीस एक विशेष बाबला चेक मार्क करायचं आहे आता या ठिकाणी रिमार्क्स आपल्याला भरणं गरजेचं आहे आता या ठिकाणी आपण रिमार्क हा टॅब ब्लँक सोडूया आणि या ठिकाणी जे अमाऊंट ॲप्लिकेबल असेल विड्रॉलसाठी ते अमाऊंट या ठिकाणी टाकायची आणि रिमार्क ब्लँक सोडून आपल्याला या बटनला आप आप कर 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 क्लिक करायचं आहे या बटनला क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला डाव्या हाताला वरच्या बाजूला एक एरर आलेला असेल अलर्ट प्लीज एंटर रिमार्क या ठिकाणी आपल्याला रिमार्कसुद्धा आपल्याला फिलअप करायचं आहे तर या ठिकाणी आपण रिमार्क फिलअप करूया रिमार्क फिलअप केल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला या बटनावरती क्लिक करायचं या ठिकाणी आपण या बटनावरती क्लिक करूया आपल्याला बघा मॅसेज आला असेल क्लेम नंबर टू अप्लाय सक्सेसफुली आता या ठिकाणी आपण बिल पोर्टलमधून लॉकआउट व्हायचे या ठिकाणी आपण साईन आउट झालेलो आहोत आता पुन्हा आपल्याला बिल पोर्टललाच डीओ लॉग इनला आपल्याला या ठिकाणी लॉग इन आहे की जेणेकरून आपण जो क्लेम हा सबमिट केलेला आहे त्या क्लेमला आपल्याला अप्रूव्हल देता येईल आता या ठिकाणी आपण आपल्या डी डीओ लॉग इनला आलेलो असाल आता या ठिकाणी अप्रूव्ह क्लेमला जायचे या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये जायचं आणि जी पी एप फायनल युटरला पुन्हा आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा दोन नंबरचा क्लेम दिसतो आहे दोन नंबरच्या क्लेमवरती आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला खाली अप्रूव्ह आणि रिजेक्ट असे दोन ऑप्शन दिसत आहेत तर अप्रूव्हला चेकमार्क करायचं आणि सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर सदरील क्लेम हा अप्रूव्ह झालेला असेल या ठिकाणी आपल्याला पुन्हा सायनआउट व्हायचं आहे पुन्हा आपल्याला असिस्टंट लॉग इनला लॉग इन व्हायचे आता आपल्याला भविष्य निर्णय निधीचे देयक बिल पोर्टलच्या असिस्टंट लॉग इनला जनरेट करायचे की सदरील देख हे ड्रा मोडमध्ये तयार झालेला असेल या ठिकाणी आपण असिस्टंट लॉग इनला लॉग इन झाल्याच्या आपण एका पेजवरती आलेलो असाल या ठिकाणी आपण एम टी आर आणि सिलेक्ट फॉर्म आय डीमध्ये आपण एम टी आर बावन्न सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट ऑब्जेक्टिव्हमध्ये पन्नास हजार चार्जेस आणि सिलेक्ट बिल डिस्क्रिप्शनमध्ये जी पे ॲडव्हान्सला क्लिक करायचं आहे आणि व्यू डिटेल या बटनाला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला दोन टॅब दिसत आहेत एक सी एफ स्कीम्स आणि अनडिस्ट्रीब्युटेड स्कीम स्कीम कोडला न क्लिक करता आपण अनडिस्ट्रीब्युटेड स्कीमला आपल्याला क्लिक करायचं आहे अनडिस्ट्रीब्युटेड स्कीमला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला पहिलंच ऑप्शन दिसतं आहे जनरल प्रोव्हिडंट फंड त्याला सिलेक्ट करायचं आहे त्याला सिलेक्ट केल्याच्यानंतर आपण जो क्लेम तयार केलेला असेल तो क्लेम या ठिकाणी आपल्याला दिसेल चेकमार्कला या ठिकाणी आपल्याला चेकमार्क करायचं आहे चेकमार्क करायच्यानंतर नेक्स्टच्या बटनात आपल्याला क्लिक करायचं आहे बिल डिटेल्समध्ये बिल रजिस्टर नंबर आपल्याला फिलअप करायचं आहे पे डिटेल्समध्ये आपल्याला रजिस्टर पेला चेकमार्क करून ट्रान्सफर टू एम्प्लॉयला क्लिक करायचं आहे सदर अमाऊंट ही ॲड झालेली असेल आणि सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे सदरचे देख हे ड्राफ्ट मोडमध्ये बिल असिस्ट बिल पोर्टलमध्ये असिस्टंट लॉग इनला तयार झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा बिल पोर्टलमधून आउट व्हावं लागेल लागे आपल्याला ना आपल्याला बिल पोर्टलच्या लॉग इनला डीडीओ लॉगिनला आपल्याला लॉग इन व्हायचं आहे जेणेकरून आपण जे देक जनरेट केलेलं आहे ते जन ते देयक आपल्याला फायनल लॉग इनवरून अप्रूव्ह द्यायचं आहे या ठिकाणी आपण बिल पोर्टलला डीओच्या लॉगिनला लॉग इन झालेलो आहोत या ठिकाणी बघा आपल्याला ट्रान्झॅक्शन नंबर दिसते बिलचे अमाऊंट दिसते ट्रान्झॅक्शन नंबरला आपल्याला क्लिक करायचं आहे ट्रान्झॅक्शन अमाऊंटला आपल्याला क्लिक केल्याच्यानंतर इथं बघा आपल्याला नेक्स्ट नेक्स्ट आणि पे डिटेल्स या टॅबवरती आल्याच्यानंतर सबमिट बटन दिसतं आहे समिट्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं सबमिट्या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर सदरील देकाची आपल्यासमोर बी डी एस जनरेट झालेली असेल बिल अप्रूव्ह प्लीज वेट पी डी एफ जनरेट ऑथरेजेशन नंबर आपल्यासमोर आलेला असेल या ठिकाणी आपण जर का बघत असाल तर बारकोड आपल्याला दिसत असेल सदरील बिलाचं आपल्याला बिल हे जनरेट झालेलं आहे बारकोड प्राप्त झालेला आहे आणि त्याचा ऑदरेशन नंबर आपल्याला मिळालेला आहे अशा पद्धतीने आपण बिल पोर्टलमध्ये वर्ग तीन कर्मचाऱ्यांचे भविष्यनिर्वाणीचे देयक या ठिकाणी आपण तयार करू शकतो